पडदा सरकवावा, खिडकी उघडावी आणि एक कटाक्ष बाहेर टाकताच पाचूसम हिरवीगार डोलणारे शेत दिसावे, कुठले असावे हे मनोरम दृश्य? ही आहे भाषाचा मुळा या छोट्याशा खेडेगावातील आमची सुंदरशी चौथी पर्यंतची शाळा। दशकहून अधिक काळ बंद असलेल्या ज्ञान मंदिराचा जीर्णोद्धार करताना टाकलेले संघर्षमय पहिले पाऊल आपणास आठवतच असेल। काही दिवसापूर्वीच इथे शाळा भरणे तर सोडाच, पण या परिसरात कोणी फिरण्याचेही विचार करत नव्हते। पण हा विकास, हे परिवर्तन, ही फिनिक्स झेप साधली आहे याचं कारण म्हणजे अनेक संवेदनशील लोकांचे दातृत्व, येथील लोकांचे श्रमदान, त्याग आणि समर्पण। शाळा उभारणीच्या या प्रेरणादायी आणि आदर्शवादी कार्यात समस्त गावकऱ्यांनी यथाशक्ती योगदान दिले आणि यातीलच एक विशेष आणि उल्लेखनीय उदाहरण म्हणजे मारुती मनोहर संकपाळ यांचे। मारुती संकपाळ म्हणजे नेहमी हसतमुख आणि गावातील कोणत्याही चांगल्या कार्यात हिरहिरीने भाग घेणारं एक दिलखुलास व्यक्तिमत्व। शाळेचा माजी विद्यार्थी असणाऱ्या मारुतीचं शेजारच्या गावातच म्हणजे तांबाळे येथं स्वतःच्या मालकीचं छोटंसं न्यू आशीर्वाद नावाचं जेंट्स पार्लरचं दुकान आहे। काही दिवसापूर्वी म्हणजे या कोरोनाच्या काळातच मारुतीचं आणि गीताचं लग्न झालं। इच्छा असूनही आणि प्रचंड गोतावळा असून देखील या जोडीला आपल्या नातेवाईकांना मित्रांना बोलवता आलं नाही। अगदी साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला। कोणाचीही भेट न स्वीकारलेल्या या जोडीनं आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत असताना आपण मात्र भेट दिली, तीही आपल्या गावातील शाळेला। शाळेचं सौंदर्य खुलावं, वातावरण अधिक चांगलं व्हावं, प्रसन्न व्हावं यासाठी यांनी शाळेच्या सर्व खिडकींना उत्कृष्ट दर्जाचे पडदे आणि त्यासाठी लागणारे मटेरियल खरेदी करून दिले। साधारणतः 9,000 खर्च करून या दाम्पत्याने शाळेला सुंदर अशी भेट दिली, त्यामुळे शाळा आणखीनच सुंदर झाली। मारुती हा एका सामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा। गेली 4 महिने कोरोना संकटामुळे आपला व्यवसाय बंद असतानाही केलेली मदत आम्हास लाख मोलाची आहे। मारुती, तुझ्या विचारासारखे युवक जर प्रत्येक गावात निर्माण झाले तर प्रत्येक शाळा आणि पर्यायानं प्रत्येक भावी पिढी सुंदर वातावरणात शिकेली आणि घडेली। आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत। धन्यवाद।